शेगाव बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी सोनवणे मॅडम तसेच बाल विकास प्रकल्प मुख्य सेविका रंजना धोरण यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका यांनी अंगणवाडी क्रमांक 103 डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून रॅली काढून शिवाजी महाराज चौक ते सामान्य रुग्णालय येथे जाऊन आज जन्म झालेल्या मुलीचे व मातेचे साडी देऊन शेगाव शहराच्या नगराध्यक्षा सौ शकुंतला ताई यांच्या हस्ते सत्कार केला. जागतिक महिला दिन घडविला तो शिवबा अशा त्या जिजाऊ मेरी झाशी मैं नाही दूंगी असं म्हणणारी झाशी की राणी आणि ज्यांच्यामुळे आज आम्ही सर्व इथे एकत्रित जमलेलो आहो ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली अशा त्या सावित्रीबाई आणि अशा अनेक पराक्रमी स्त्रियांना आज मानाचा मुजरा तसेच जगातील भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्व महिलांना आज जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री एक पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला स्त्री एक आदर म्हणून कळली तो खरोखर या धरतीवर एक खरा माणूस झाला. आज 8 मार्च जागतिक दिनानिमित्त मी सर्व उपस्थित अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शुभेच्छा देते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शेगाव प्रकल्प येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आज या कार्यक्रमामध्ये आंबेडकर चौक अंगणवाडी केंद्र क्रमांक 103 येथून आम्ही प्रभात फेरी काढणार आहोत. तर ते सरकारी दवाखान्यापर्यंत इथून घेऊन जाणार आहोत. सरकारी दवाखान्यामध्ये गरोदर महिला स्तनदा माता आणि जिथे ते लहान बालके आहे त्यांना फळ वाटप होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या मुलीचा जन्म झालेला आहे त्या मातेचा सत्कार होणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त एकात्मिक बाल विकास डिपार्टमेंटतर्फे हा खूप चांगला स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज जन्माला आलेल्या महिला बालिकेचं आपण स्वागत करणार आहोत आणि त्या दृष्टीने कार्यक्रमाचं आयोजन केलं. महाराष्ट्र न्यूज 7 साठी राजवर्धन शेगावकर बुलढाणा.